खापरखेड़ा थाना क्षेत्र के दहेगांव में रात करीब 12 बजे के आसपास हत्या की निर्मम वारदात हुई है। मृतक युवक का नाम निखिल अशोक पासवान है और आरोपी ने चाकू से गोदकर निखिल की हत्या कर दी है। प्रारंभिक जानकारी मिली कि खापरखेड़ा पुलिस जब गश्त कर रही थी तो सड़क किनारे एक मोटरसाइकिल मिली और निखिल का शव वहां से पाया गया। निखिल के शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया। आरोपी राहुल को पुलिस ने हिरासत में लिया है और मामले की जांच शुरू कर दी है। फिलहाल इस संबंध में पुलिस ने प्रारंभिक जानकारी दे दी है और आगे की जांच खापरखेड़ा पुलिस कर रही है। कल रात्रि 12:30 पेट्रोलिंग में नंदा कोलार पुल आहे सर्विस रोड, त्यावरून पेट्रोलिंग करत असताना तो वाहन दिसलं त्यांना, तर ते वाहन त्याचं इग्निशन सुरू होतं, त्यामुळं जमलदारांनी वाहन कशासाठी उभं आहे ते बघण्यासाठी इथे उतरले, तेव्हा त्यांना त्या घटनास्थळावर कळलं की तिथे जी मोटरसायकल आहे त्याला चिनी दुर्गी तिच्या बाजूचा झुंकात एक मृतदेह पडलेला आहे। त्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली, आम्ही लक्षणा दिली, त्यावेळी सगळे घटनास्थळी आल्यानंतर जेव्हा मृतदेहाची ओळख पटवली तर तो दहेगाव येथील निखिल अशोक पासवान असल्याचं कळलं। त्यावर त्याच्या घरच्यांना माहिती दिली, घरच्याकडून त्याची ओळख पटवून घेतली आणि नंतर त्याचं उत्तरे तपासणीसाठी पुढे पाठवून त्याच्या वडिलांची तक्रार करून गुन्हा नोंद केला। काय गुन्हा नोंद केलेला आहे सर, आरोपी कुठला आहे? 302 भादवीअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे आणि आरोपी एक राहुल सूर्यवंशी शिंदेवाडा येथील तरुण आहे। त्यावर त्यांचा वादातून काहीतरी पुरा जुन्या वादातून काहीतरी गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनी समोर येत आहे, परंतु अजून पूर्ण तपास होणे बाकी आहे, तपासानंतर सगळं निष्पन्न होईल। यापूर्वी आरोपीवर व मृतकावर काही गुन्हे दाखल आहेत का? त्यांच्यावर गुन्हे नोंद आहे, त्या गुन्ह्यांची पाहणी करू शकतो।